नमस्कार मित्रांनो, आज आपण कब आणि बुलबुल यांच्या अभ्यासक्रमातील कंपास हा भाग समजावून घेणार आहोत. प्रथमतः कब आणि बुलबुल म्हणजे काय ते समजावून घेऊया. कब म्हणजे मुलगी आणि बुलबुल म्हणजे मुली. ज्या मुलांचे वय 5 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 10 वर्ष त्याच्या आतमध्ये जी मुलं आहेत ती मुलं कब आणि बुलबुलचा अभ्यासक्रम प्रवेश घेऊन शिकू शकतात. त्यांच्या अभ्यासक्रमात कंपास हा घटक आहे आणि त्याचा उपयोग व 8 दिशा यांचाच अभ्यास त्यांना करावयाचा आहे. तर आपण जाणून घेऊया कंपास संदर्भात माहिती. होका यंत्र जे आहे या ठिकाणी दर्शवलेलं, या होका यंत्राला इंग्रजीत कंपास असे म्हणतात. कबला कमीत कमी 8 दिशांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच बुलबुलला सुद्धा कमीत कमी 8 दिशांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. घड्याळासारखे दिसत असले तरी त्याचे तबकडीवर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा आहेत. पहा, कोणत्या दिशा? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या प्रमुख 4 दिशा आहेत. त्याचप्रमाणे 4 उपदिशा आहेत. 1 आग्नेय, 2 नैऋत्य, 3 वायव्य आणि 4 ईशान्य. आता इथे मुख्य दिशांचा विचार करून, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 2 मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो. म्हणजे उत्तर आणि पूर्वमध्ये 90 अंशाचा कोन, पूर्व आणि दक्षिण दिशामध्ये 90 अंशाचा कोन, दक्षिण आणि पश्चिम दिशामध्ये 90 अंशाचा कोन, पश्चिम आणि उत्तर दिशामध्ये 90 अंशाचा कोन असतो. आता उपदिशा आपण पाहिल्या, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता ह्या दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक मी तुम्हाला वाक्य सांगणार आहे. पहा, इथं ईशान्य आहे ना, त्यातला ई लक्षात ठेवा. इथं आग्नेय, त्याच्यातला आ लक्षात ठेवा. इथं नैऋत्य, त्याच्यातलं नै लक्षात ठेवा. आणि इथं वायव्य, त्याच्यातला वा लक्षात ठेवा. आणि याच्यापासून एक वाक्य मी तयार करतोय, ऐका. ईश्वराला आईने नैवेद्य वाढला. हे वाक्य लक्षात ठेवून क्रमाने या दिशा आपण लिहू शकतो. ईशान्य दिशा 45 अंशावर असते, तर उत्तर दिशेपासून आग्नेय दिशा 135 अंशावर असते, तर नैऋत्य दिशा उत्तर दिशेपासून 225 अंशावर असते आणि वायव्य दिशा ही उत्तर दिशेपासून 315 अंशावर असते. मित्रांनो, या चुंबक सूचीवर एक सुई असते. हे होका यंत्र जमिनीशी समांतर धरलं म्हणजे ही सुई दक्षिण व उत्तर दिशा दाखवते. उत्तर बाजूचं जे टोक आहे ते किंचितस तांबड आणि पांढरं असतं. चुंबक सूची असल्याने
ते पांढरे आणि तांबडे टोक कायम उत्तर दिशेस स्थिर असतं. यावरून सर्व दिशा आपणाला कळतात. उंच आकाशात जेव्हा विमान चालविणारा वैमानिक जो असतो तो तसेच खोल समुद्रात बोटीच्या कप्तानाला होका यंत्रामुळं अचूक दिशांचं ज्ञान होतं आणि मग ते योग्य ठिकाणी जाण्यासाठी या होका यंत्राचा उपयोग करतात. मित्रांनो, आता आपण या होका यंत्राचा उपयोग खेळातून समजावून घेणार आहे आणि एक छोटासा खेळ खेळणार आहे. आता आपण पहा, ही समजा उत्तर दिशा आहे. मग उत्तर दिशेच्या विरुद्ध कोणती दिशा, ही कोणती असणार, दक्षिण. मग आता बरोबर 90° आपणाला या बाजूची दिशा कोणती असणार आहे, पूर्व, ईस्ट. ही नॉर्थ, ही ईस्ट. ईस्टच्या विरुद्ध कोणती आली, वेस्ट म्हणजे पश्चिम. आणि नॉर्थच्या विरुद्ध कोणती आली, साऊथ म्हणजेच दक्षिण. मग आता आपण इथे पहा, उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये 90°चा कोण होते, इथे पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये 90°चा कोण होते, दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये 90°चा कोण होते, आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये सुद्धा 90°चा कोण होतो. म्हणजे पूर्ण या होका यंत्रामध्ये शून्यापासून 360°मध्ये छोट्या 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 खुणा असतात. आता उपदिशांबद्दल बघूया. ही जी उपदिशा आहे त्या उपदिशेचा आपण विचार करूया. आत्ताच मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, काय, ईश्वराला आईने नैवेद्य वाढला. मग ईश्वराला म्हणजे या ठिकाणी ईशान्य दिशा, बरोबर. त्यानंतर इथे आईने म्हणजेच आग्नेय, नंतर नैऋत्य, नैवेद्य नैऋत्य, आणि इथे वाढला वायव्य. म्हणजे पहा, इथे आपण वाक्य अभ्यासलेलं होतं, ईश्वराला आईने नैवेद्य वाढला. मग ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य अशा पद्धतीनं इथं उपदिशा आहे. आणि या दोन उपदिशांमध्ये सुद्धा पुन्हा 90°चा कोण असतो, ईशान्य आणि आग्नेय यात 90°चा कोण, आग्नेय आणि नैऋत्य यांच्यात सुद्धा 90°चा कोण असतो, आणि नैऋत्य आणि वायव्य यांच्यातसुद्धा 90°चा कोण, आणि शेवटी वायव्य आणि ईशान्य यांच्यातसुद्धा 90°चा कोण असतो. म्हणून मित्रांनो, आपण या कबुलबुला 8 दिशांचं ज्ञान घेऊन घेतले आहे. धन्यवाद.